नमस्कार मित्रांनो, काल आपण सेंटर स्टेट रिलेशन्समध्ये वैधानिक बाबतीत प्रादेशिक विभागणी बघत होतो आणि तिथे आपण आलो होतो 6व्या परिशिष्टापर्यंत की 6व्या परिशिष्टामध्ये काही राज्यांमधल्या जे स्वायत्त जिल्हे आहेत त्याच्यामध्ये त्यांची विशिष्ट संस्कृती, विशिष्ट नॅचरल रिसोर्सेस, त्यांची विशिष्ट परिस्थिती, याच्यातली जी विविधता आहे ती मेंटेन करण्यासाठी त्यांना ऑटोनॉमी दिलेली असते विदिन द फ्रेमवर्क ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कॉन्स्टिट्यूशनच्या मध्ये. 6व्या परिशिष्टाचा उल्लेख करताना मी तुमच्या एक मेमरी तयार व्हावी म्हणून काल सोनम वांगचुक यांचा उल्लेख केला होता की ते लडाखमध्ये ते आंदोलन करत आहेत. कशासाठी करत आहेत? तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला, म्हणजे लडाखला, 6व्या परिशिष्टामध्ये टाका, कारण लडाख हे नैसर्गिकदृष्ट्या अतिशय फ्रॅजाईल, म्हणजे लवकर त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, त्याची जैवविविधता नष्ट होऊ शकते. तिथले नॅचरल रिसोर्सेस आहेत ते सांभाळणं गरजेचं आहे, तिथली लोकांची विशिष्ट संस्कृती सांभाळणं गरजेचं आहे. ते नहीं कर पाएंगे, खिलवाड़ नहीं कर पाएंगे, तोड़ मरोड़ जो पर्वतों का हुआ है हर जगह, वो सब यहाँ नहीं हो पाएगा, लद्दाख बचा रहेगा. और वो ये नहीं चाहते थे तो ये गलत संकेत देने लगे. तो जब उन्होंने ये कहा कि ये कुछ ही लोगों की मांग है, तब लद्दाख के लोगों ने आपको जवाब, संदेश देने के लिए, अपने पैरों से वोट देने के लिए आज यहाँ पर हजारों, दसियों हजारों में लोग जमा होकर इस स्थान में ये जताने के लिए आए हैं कि हम सब इस मांग के साथ हैं, आप इस बहकावे में ना आए जो कुछ मतलबी लोग वेस्टेड इंटरेस्ट आप तक पहुंचा रहे हैं. हमें उम्मीद है कि आप इनकी आवाज सुनेंगे. इथे जे याच्यासाठी मी तुम्हाला दाखवतोय की याच्याने तुमचं पक्क लक्षात येईल, हे घोषणा काय देत आहेत, वी वॉन्ट 6th शेड्यूल, म्हणजे आम्हाला पाहिजे की 6व्या परिशिष्टामध्ये, 6व्या अनुसूचीमध्ये आम्हाला समाविष्ट करा, जेणेकरून आमची संस्कृती, आमचे रिसोर्सेस, लडाखचे जे पहाडी क्षेत्र आहे तिथे विना, म्हणजे अवाजवी उत्खनन होऊ नये, तिथली सगळी साधन संपत्ती नष्ट होऊ नये, ती काहीच लोकांच्या घशात जाऊ नये वगैरे वगैरे म्हणून. राईट. आता बेसिकली याच्यातला हा जो भाग आहे, हे तुम्ही स्वतः जरूर बघा, दोन्ही बाजू बघा. सोनम वांगचुक यांचं एक स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, किंबहुना त्यांनी मागे 21 दिवसांचं उपोषण केलं, 21 दिवसांचं उपोषण केलं. आता मुळात जो मेनस्ट्रीम मीडिया आहे, मुख्य न्यूज चॅनल्स आहेत, त्यांच्याकडे बेसिकली त्यांना इतर महत्त्वाच्या बातम्या दाखवायच्या असल्यामुळे ही बातमी त्यांनी विशेष त्यांना दाखवायला वेळ मिळाला नाही. पण तुम्ही जरूर बघा. आणि मग हे कशासाठी बघा, तर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास कळावा म्हणून, त्याच्याने तुमची पिक्टोरल मेमरी तयार होईल. बाकी त्यांच्या मागण्या योग्य का अयोग्य ते तुम्ही ठरवायचं आहे, व्यवस्थित बघून अभ्यास करून ठरवायचं आहे. राईट. सो दॅट इज द 6th शेड्यूल. ओके. आता आपण बघितलं प्रादेशिक विभाजन बघितलं की कोण कुठे कायदे करू शकेल. पुढचा जो भाग आहे तो आहे आता वैधानिक विषयांची विभागणी. ओके. आता एक लक्षात ठेवा की आपण आत्तापर्यंत फुटपर्यंत आलो होतो ते थोडंसं आधी बघून घेऊया. आपण बघितलं की संघ राज्यामध्ये जी केंद्र आणि राज्यांची हे असते विभागणी, त्याचे 4 भाग असतात. एक म्हणजे वैधानिक, म्हणजे लेजिस्लेटिव्ह, म्हणजे कायदे कोण करू शकेल. दुसरं म्हणजे कार्यकारी, म्हणजे एक्झिक्युटिव्ह, म्हणजे कोण ते कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन, म्हणजे अंमलबजावणी करू शकेल. तिसरं, आर्थिक विभागणी कशी असेल, म्हणजे फायनान्शियल. आणि चौथं म्हणजे न्यायव्यवस्था. पण आपण हे पण बघितलं होतं की जी न्यायव्यवस्था आहे ती एकात्मिक आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम, हा इश्यू त्याच्यात येत नाही. सेंट्रल स्टेट याच्यामध्ये राहिले 3. त्याच्यातला आपण पहिला बघतो आहोत वैधानिक विषय, म्हणजे सॉरी वैधानिक विभागणी. वैधानिक विभागणीमध्ये आपण पुन्हा बघितलं की 3 पॉइंट आहेत आपले. एक म्हणजे प्रादेशिक विभागणी, दुसरी म्हणजे विषयांची विभागणी, आणि तिसरं म्हणजे अपवाद. ओके. की कुठे सेंटरसुद्धा स्टेटच्या याच्यावर कायदा करू शकेल ते अपवादमध्ये. प्रादेशिक विभागणी आपण बघून घेतली मागच्या लेक्चरमध्ये. आता आपण विषयांची विभागणी बघणार आहोत. ओके. विषयांची विभागणी म्हणजे की समजा महाराष्ट्र सरकार जर महाराष्ट्रात कायदे करू शकणार असेल तो कोणताही कायदा करू शकते का? म्हणजे चलनावर पण कायदा करू शकते का? परराष्ट्र व्यवहारांवर पण कायदा करू शकते का? नाही. तर महाराष्ट्र
आपल्या प्रादेशिक लिमिटमध्ये कोणत्या विषयांवर कायदे करू शकतं आणि केंद्र सरकार त्यांच्या प्रादेशिक याच्यामध्ये कोणत्या विषयांवर कायदे करू शकतं आणि असे कोणते सब्जेक्ट आहे की ज्याच्यावर वाटलं तर स्टेट पण कायदे करू शकतं आणि वाटलं तर सेंटर पण कायदे करू शकतं, ते आता आपल्याला बघायचं आहे. ओके, आता जगभरामध्ये याच्या बाबतीत अनेक वेगवेगळे मॉडेल्स अस्तित्वात आहेत. कोणते मॉडेल्स अस्तित्वात आहेत? नंबर वन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये असं आहे की फक्त केंद्र सरकारच्या विषयांची एकच यादी दिलेली आहे. सो राज्यघटनेमध्ये त्यांच्या एकच यादी दिलेली आहे की या यादीतल्या विषयांवर केंद्र सरकार कायदे करेल, आणि जे त्या यादीत दिलेले नाहीत म्हणजे उर्वरित सगळे सब्जेक्ट, ओके, त्या उरले जे सगळे उर्वरित सब्जेक्ट आहेत ते राज्यांकडे आहेत. ओके, सो क्लिअर की याच्यामध्ये सेंटर आणि स्टेट याच्यामध्ये अशी हे सेंटरचे आणि हे स्टेटचे असं दिलेलं नाही, फक्त सेंटरची लिस्ट दिलेली आहे. ते सोडून जे काही असेल या जगाच्या पाठीवर सूर्याच्या खाली ते सगळं राज्यांकडे. ओके, हे कोणतं मॉडेल आहे? अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. दुसरं मॉडेल आहे कॅनडा. कॅनडामध्ये त्यांनी दोन याद्या केलेल्या आहेत, एक आहे केंद्र सरकारची यादी, दुसरी आहे राज्य सरकारची यादी. ओके, एक केंद्र सरकारची, दुसरी राज्य सरकारची, आणि या दोन याद्यांमध्ये जे नसतील ते सर्व उरलेले कोणाकडे? केंद्र सरकारकडे. हे कोणतं मॉडेल आहे? कॅनडाचं मॉडेल. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जो होता भारताचा, की मेनली आपली कॉन्स्टिट्यूशनचा जवळपास 60-70% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 घेण्यात आला. या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टमध्ये तीन याद्या देण्यात आलेल्या होत्या. ओके, एक म्हणजे केंद्र सूची, म्हणजे युनियन लिस्ट, म्हणजे ज्याच्यावर केंद्र सरकार कायदे करू शकतं. दुसरं म्हणजे प्रांतीय सूची. त्यावेळी राज्य सूची नाही म्हणायचे, प्रांतीय सूची म्हणायचे, कारण स्टेट हा वर्ड त्यावेळी फारसा वापरला जायचा नाही, प्रॉव्हिन्स म्हणजे प्रांत हा शब्द वापरला जातो, म्हणून प्रांतांची सूची. ओके, आणि तिसरी म्हणजे समवर्ती सूची, म्हणजे कॉन्करंट लिस्ट. ओके, आतासुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये अशाच तीन याद्या आहेत. फरक काय आहे? फक्त प्रांतीय सूची म्हणजे आता आपण तिला राज्य सूची म्हणतो, कारण आता राज्य हे अस्तित्वात आलेले आहेत. पूर्वी ते ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीतले प्रांत होते, आता हे संघराज्यीय प्रणालीमधले हे राज्य आहेत. ओके, राईट. मग एक ह्या तीन 1935 कायद्यामध्ये या तीन याद्या दिलेल्या होत्या, तीन सूच्या दिलेल्या होत्या. या सोडून जो सब्जेक्ट असेल की जो या तिन्ही याद्यांमध्ये नाही आहे तो सब्जेक्ट म्हणजेच त्याला रेसिड्युअल सब्जेक्ट म्हणतात किंवा उर्वरित विषय म्हणतात. ओके, रेसिड्युअल किंवा उर्वरित हा त्यावेळी गव्हर्नर जनरलकडे देण्यात आलेला होता, तो केंद्राकडे पण नव्हता, केंद्राच्याही वर. कारण 1935 काय किंबहुना कुठल्याही स्वातंत्र्यापूर्वीचा जर कायदा घेतला तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार हा जरी उल्लेख असला तरी केंद्र सरकारच्या वर हा बाबा बसलेला असायचा गव्हर्नर जनरल. अनेक ठिकाणी त्याला वेटो करायचे अधिकार होते, आपले डिसिजन घ्यायचे अधिकार होते. तर त्याच पद्धतीने जे उर्वरित विषय होते या तीन याद्या सोडून ते होते गव्हर्नर जनरलकडे. हे पक्क लक्षात ठेवा. कोणत्या? 1935 कायद्याने. मग ज्यावेळी भारताची राज्यघटना तयार झाली तर या राज्यघटनेमध्ये बेसिकली 7व्या परिशिष्टामध्ये तीन याद्या देण्यात आलेल्या आहेत. 7th शेड्यूल काही ठिकाणी परिशिष्ट म्हणतात, काही ठिकाणी आपण त्याला अनुसूची म्हणतो, राईट. सो 7व्या परिशिष्टामध्ये तीन याद्या दिलेल्या आहेत, एक केंद्र सूची, दुसरी राज्य सूची, प्रांतीय सूची नाही आता राज्य सूची, ओके, नाव बदललं आहे, आणि तिसरं समवर्ती सूची म्हणजे कॉन्करंट लिस्ट. सो केंद्र सूचीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो युनियन लिस्ट, राज्य सूचीला म्हणतो स्टेट लिस्ट, आणि समवर्ती सूचीला म्हणतो कॉन्करंट लिस्ट. ओके, राईट. आणि हे सोडून जे उर्वरित सब्जेक्ट असतील की हे तिन्ही याद्यांमध्ये नाहीत ते कोणाकडे आहेत? ते देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारकडे. कारण आता गव्हर्नर जनरल नाही, गव्हर्नर जनरलला थोडं इक्विव्हॅलंट पद आता कोणतं आहे? राष्ट्रपती आहेत. पण हे उर्वरित विषय आता राष्ट्रपतींकडे नाहीत, ते आहेत केंद्र सरकारकडे. ओके, सो 35 आणि याच्या कायद्यातले दोन फरक लक्षात ठेवायचे. प्रांतीय सूची होती, आता राज्य सूची आहे, म्हणजे फक्त नावात बदल. आणि उर्वरित अधिकार 1935 कायद्यात गव्हर्नर जनरलकडे होते, आता ते केंद्र सरकारकडे. ओके, राईट, परफेक्ट. आता पहिली सूची, सूची क्रमांक एक इलाच म्हणतो आपण, केंद्र सूची, इंग्लिशमध्ये युनियन लिस्ट. कोणत्या परिशिष्टामध्ये? कोणत्या अनुसूचीमध्ये? 7वी अनुसूची. ओके, पक्क लक्षात ठेवायचं. या लिस्टमध्ये जे जे काही विषय आहेत त्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. कोणाला? संसदेला.
कारण केंद्र सरकार, केंद्र सरकार म्हणजे काय बेसिकली, केंद्र सरकार हे कोणाच्या मार्फत चालतं, कोणाच्या याच्यात चालतं, संसदेच्या. याच्यामध्ये मूळ सूची जी होती त्याच्यामध्ये 97 विषय होते. ओरिजिनल जी राज्यघटनेमध्ये तयार झाली होती त्याला 97 आहेत, आता 98 विषय आहेत. आता बेसिकली काय आहे की या युनियन सूचीमध्ये नेमके किती सब्जेक्ट आहेत याच्याबद्दल वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी माहिती आहे. त्यामुळे मी काय केलं की लेटेस्ट जी अवेलेबल राज्यघटनेचं टेक्स्ट आहे ते बघितलं. तर ऑफिशियली अवेलेबल जी आहे वेबवरती मे 2022 पर्यंतची एक ऑफिशियल राज्यघटना अवेलेबल आहे, त्याच्यातनं मी घेतलेल्या आहेत. त्याच्यानुसार आता 98 विषय आहेत. ओके, आता जर तुम्ही ती लिस्ट बघितली, ती लिस्ट मी तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. ही बघा, ही द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मे 2022. ओके, तर याच्यामध्ये जर तुम्ही लिस्टमध्ये गेलात हे 6th शेड्यूल आहे आणि मग इथे 7th शेड्यूल सुरू होईल. जस्ट अ मिनिट. हां, हे 7th शेड्यूल आहे. ओके, या 7व्या परिशिष्टामध्ये हे बघा, ही लिस्ट 1 युनियन लिस्ट, 1, 2, 3, 4 असे सुरू होतात. याच्यातला जर तुम्ही शेवटचा नंबर बघितला लिस्टमधला, तर शेवटचा नंबर आहे तो आहे बघा 97. हा दिसतोय तुम्हाला 97 लिस्टमध्ये. मग नंबर 97 आहे पण विषय 98 कसं काय? ओके, तर त्याचा असा आहे की काही ठिकाणी नवीन जे इन्सर्ट होतात त्यांना वेगळा नंबर न देता, बघा आता हा 92 आहे, 92 एक होतं ते डिलीट झालं आहे, पण 92A1 ॲडिशनल झालेला आहे. ओके, म्हणजे 92 आणि 93 मध्ये 92A हा एक्स्ट्रा आहे. ओके, सो अशा पद्धतीने जरी लिस्टमध्ये नावं ही 97 असली, लिस्टमध्ये 97 असल्या तरी प्रत्यक्षात मात्र जास्त असू शकतात किंवा कमी असू शकतात. मग हे 98 कसे येतात? तर 98 असे येतात की बेसिकली या मूळ सूचीमधनं 33, 92 आणि 92C हे वगळण्यात आलेले आहेत वेळोवेळी. 33 नंबरची जी एंट्री होती ती 1956 काढून टाकण्यात आली. 92 मी 2016 काढून टाकली, हा म्हणजे GST कायद्याच्या वेळचा आहे. 92C ही पण 2016 काढण्यात आली, हे पण GST कायद्याच्या वेळी आहे. ओके, हे 3 निघाले आणि 4 वेगवेगळी ॲड झालेले आहेत. उदाहरणार्थ 2A ॲड झालेला आहे. आता बघा, हा इंग्लिशमधला 2A आहे, हा तो मराठीत असला तर तो 2K असेल, त्याच्यामुळे बेटर आहे अशा वेळी जिथे असा कलम असेल ना ABCDवालं, तर ते इंग्लिशमध्ये आन्सर केलेलं बरं, नाही तर मग ते क ख ग लक्षात ठेवायचं. एनिवेज, सो 2A, डिप्लॉयमेंट ऑफ आर्म फोर्सेस, म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये आर्मी हे करण्याचं काही अपवादाच्या परिस्थितीमध्ये. 92A ॲड झालं, 92B ॲड झालं आणि 92C ॲड झालं. आता बघा, हे 92C जे आहे ना, इथे आपण डिलीट पण म्हणतोय आणि इथे ॲड पण म्हणतोय. तर या 92C या विषयाचा असा आहे की तो 2003 ॲड झाला होता आणि 2016 डिलीट झाला आहे. ओके, सो टोटल बघितलं तर 3 डिलीट झाले आणि 4 ॲड झाले. सो ओरिजिनल 97, त्याच्यातनं 3 मायनस झाले आणि 4 प्लस झाले, तर त्यांची बेरीज आत येते 98. ओके, अर्थात तरीसुद्धा तुम्ही ज्यावेळी हा व्हिडिओ ऐकता आहात त्यावेळी लेटेस्ट पोझिशन बघून घेणं हे फायद्याचं राहील, किंवा नेटवर्क किंवा सर्च करणं फायद्याचं राहील, अदरवाईज हे लक्षात ठेवा. राईट, या सूचीमधले महत्त्वाचे विषय कोणते? साधारणतः लक्षात ठेवायचं, समजा हे सूचीमधले विषय पाठ करायची गरज नाही, हे बघितलेले राहू द्यायचे, पण एक लक्षात ठेवायचं की एक थंब रूल ढोबळ हे असं असतो की जिथे एखादा विषय हा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असतो किंवा ज्या विषयाच्या बाबतीत राज्य ॲक्च्युली वेगवेगळ्या राज्याने वेगवेगळ्या पद्धतीने काम करणं अपेक्षित नसतं, योग्य नसतं, असा विषय हा केंद्र सूचीमध्ये येतो. उदाहरणार्थ संरक्षण,
डिफेन्स, भारतावर कोणाचं आक्रमण झालं तर ते राज्य डिफेंड करेल का की ज्या राज्यावर आक्रमण झालं? नो, इंडिया ॲज अ होल विल डिफेंड. परराष्ट्र व्यवहार, नागरिकत्व, प्रत्यर्पण म्हणजे दुसऱ्या देशामधनं आपल्या देशात एखाद्या गुन्हेगाराला आणणं किंवा आपल्या देशातल्या गुन्हेगाराला, म्हणजे आपल्या देशात एखादा दुसऱ्या देशाचा गुन्हेगार असेल त्याला तिकडे पाठवणं. चलन, बँक व्यवसाय, संदेशवहन म्हणजे कम्युनिकेशन, आंतरराज्यीय व्यापार म्हणजे दोन वेगवेगळ्या राज्यांमधला, दोन किंवा अधिक वेगवेगळ्या राज्यांमधला व्यापार, ओके, आंतरराज्यीय व्यापार. त्यानंतर वाणिज्य म्हणजे कॉमर्स, अणुऊर्जा, विमा, जनगणना, केंद्रीय शुल्क व कर, लेखापरीक्षण वगैरे वगैरे, हे कशातले आहेत? युनियन लिस्टमध्ये आहेत. यांच्यावर कोण कायदा करू शकतं? फक्त युनियन, फक्त सेंटर गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट कायदा करू शकतं. दुसरी सूची आहे कोणत्या परिशिष्टातली? सातव्या परिशिष्टातली. तिला आपण राज्यसूची म्हणतो, तिला इंग्लिशमध्ये स्टेट लिस्ट म्हणतात. या सूचीतील विषयावर सामान्य परिस्थितीत राज्य सरकारला कायदा करण्याचे अधिकार आहेत. ओके, सामान्य परिस्थितीत हा वर्ड फार महत्वाचा आहे. याचं कारण म्हणजे काही असामान्य परिस्थितीत, जे आपण नंतर पाहू, पाच असामान्य परिस्थिती असतात की ज्याच्यामध्ये यांच्या विषयावर केंद्र सरकारसुद्धा कायदा करू शकतं. पण ती असामान्य परिस्थिती नसेल तर सामान्य परिस्थितीत याच्यावर राज्य सरकारच कायदे करतं. याच्यातल्या मूळ सूचीमध्ये 66 विषय होते, आत्ता मात्र उरलेले आहेत 59. ओके, आता ही पण जर सूची बघितली तर हिच्यातला शेवटचा विषय क्रमांक 66 आहे. कारण समजा बघा, 1, 2, 3 असं असेल ना, तर 3 समजा, 2 हा एखाद्या घटनादृष्टीने दोन नंबरचा विषय जर डिलीट झाला तर पुढच्याचा नंबर बदलत नाही, पुढच्याचा 3 राहू देतं, हे लक्षात घ्या. याच्यामुळे हे ॲक्च्युअल लिस्टचा एंड वेगळा दिसतो आणि प्रत्यक्षात कमी असतं. इथे फक्त लिहिलं जातं की हा डिलिटेड आहे, पण म्हणून हा 2 गेला म्हणून या 1 नंतर 3 2 केला असं नाही होत, 3 राहू देतात. ओके, राईट. सो मूळ सूचीमध्ये 66 आहेत, पण आणि शेवटचा क्रमांक आता पण 66 आहे, पण आत्ता प्रत्यक्षात 59 विषय आहेत. किती? 59. कारण काय की 11 नंबर, 19 नंबर, 20, 29, 36, 52 आणि 55 या ज्या नोंदी आहेत या वेळोवेळी वगळलेल्या आहेत राज्यसूचीमधनं, आणि त्याच्यामुळे या 7 नोंदी वगळल्यानंतर सध्या उरलेल्या आहेत 59. ओके, सो ही झाली राज्यसूची. याच्यातले महत्त्वाचे विषय कोणते? सार्वजनिक व्यवस्थापेक्षा इथे सुव्यवस्था म्हणायला पाहिजे आपल्याला. पब्लिक ऑर्डर, पब्लिक ऑर्डर म्हणजे काय? सर्वत्र शांतता आणि व्यवस्थितपणा राखणे, कायदा सुव्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती. पोलीस, राज्यसूचीतला विषय, हे थोडेसे 4-5 वेळा वाचत राहा बरं का. राज्यसूचीतल्या विषयाच्या बाबतीत कधी कधी आपलं कन्फ्युजन होतं की हा राज्याचा विषय असावा का केंद्राचा. कृषी, राज्याचा विषय. स्थानिक शासन संस्था, राज्याचा विषय. सार्वजनिक आरोग्य, राज्याचा विषय. स्वच्छता, राज्याचा. मत्स्य व्यवसाय, राज्य. बाजार, जुगार, नाट्यगृहे, जंगले व वने, राज्यांचे शुल्क. कारागृहे, देशाच्या आतली तीर्थयात्रा. मादक दारूचे उत्पादन, निर्मिती, वाहतूक, खरेदी विक्री दारूचं. ओके, सावकारी म्हणजे सावकारीवर कंट्रोल करणं, कायदे करणं वगैरे. विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांचे वेतन व भत्ते, विधानसभांच्या आणि विधान परिषदेचे. राज्य लोकसेवा आयोग, कृषी उत्पन्नावरील कर वगैरे वगैरे. कृषी उत्पन्नावरील कर राज्याचा विषय आहे. ओके, राईट. सो हे राज्य सूचीमधले विषय आहेत. तिसरी सूची आहे ती म्हणजे समवर्ती सूची. इंग्लिशमध्ये याला आपण काय म्हणतो? कनकरंट लिस्ट. या सूचीतल्या विषयावर राज्यसुद्धा कायदे करू शकतं किंवा सेंटरसुद्धा कायदे करू शकतं. ओके, संसदसुद्धा कायदे करू शकतं याच्यातल्या. पण अर्थात जर एकाच विषयावर दोघांनी कायदा केला तर काय होईल वगैरे वगैरे ते आपण पुढे बघणारच आहोत. सध्या लक्षात ठेवा की दोन्ही जण कायदे करू शकतात. ओके, या मूळ सूचीमध्ये 47 विषय होते पण आता 52 विषय झालेले आहेत. सो याच्यातला शेवटचा क्रमांक 47 असला तरी सुद्धा 5 हे सब्जेक्ट आहेत की याच्यावर हे नवीन याच्यात समाविष्ट झालेत. प्रत्यक्षात हे पूर्वी राज्यसूचीमध्ये होते, हे समवर्ती सूचीमध्ये आणले गेलेले आहेत. 17A, 17B म्हणजे 11A ॲक्च्युली, हां, 11A, 17A, 17B, 20A, 33A
या क्रमांकावर नवीन झाले. सो हे पाच ओरिजिनल होते, 47, 47 अधिक हे 5 52, ओके. सो 98, त्याच्यानंतर किती राज्यसूचीमध्ये, राज्यसूचीमध्ये 59 आणि 52, ओके. रफली लक्षात ठेवा, ओके. म्हणजे किमान तुम्हाला बाकीच्या पर्यायांचं इलिमिनेशन तरी करता येईल जर विचारलाच गेला तर, ओके. या सूचीतले महत्त्वाचे विषय कोणते? फौजदारी कायदा व प्रक्रिया. आता एक लक्षात ठेवा की पोलीस, सार्वजनिक व्यवस्था हे राज्यसूचीतले, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की हा पण राज्यसूचीत असेल. नो, हा समवर्तीचा सूचित, कारण याच्यात फौजदारी कायदा व प्रक्रिया आहे. तुम्ही मध्यंतरी बघितले असेल, बघा ते पूर्वीचे जे क्रिमिनल प्रोसिजर कोड IPC वगैरे ते बदलून आता नवीन भारतीय न्यायसंहिता हे कायदे आलेले आहेत, बघा. म्हणजे ते समवर्ती सूचीमध्ये आहे, त्याच्यात केंद्र पण करू शकतं, राज्य पण करू शकतं, तर केंद्राने केलेत त्याच्यावर कायदे. दिवाणी प्रक्रिया म्हणजे सिव्हिल, हे बेसिकली जे सिव्हिल सूट असतात ना, म्हणजे दिवाणी प्रकारचे खटले वगैरे त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे जो फौजदारी नसतं ते दिवाणी म्हणतात त्याला. विवाह, विश्वस्त संस्था म्हणजे ट्रस्ट ज्या असतात त्या, किंवा आपण त्याला धर्मादाय संस्था म्हणतो. करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्स, टॉर्ट्स म्हणजे हा कॉन्ट्रॅक्टचा एक प्रकार असतो. आर्थिक सामाजिक नियोजन, शिक्षण, कामगार कल्याण, शिक्षण समवर्ती सूचीमध्ये आहे, लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, शिक्षण समवर्ती सूचीमध्ये आहे, राज्यसूचीमध्ये नाही. वजने आणि मापे, वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण, बघा. म्हणून वन्य म्हणजे वन, वनाशी रिलेटेड असेल, जंगलांशी रिलेटेड तुम्ही बघाल की राज्य सरकारचं पण डिपार्टमेंट असतं जंगलांशी संबंधित, वनविभागाचं, आणि सेंट्रलचं पण असतं. दिवाळखोरी आणि नादारी, भटकेगिरी, भटक्या व फिरस्त्या जनजाती, अन्न पदार्थातील भेसळ, आर्थिक व सामाजिक नियोजन, श्रमिक संघ म्हणजे कामगार या असतात ना बेसिकली युनियन्स, त्या औद्योगिक आणि कामगार विवाद, जन्म मृत्यू नोंदणी, ओके, वीज, बॉयलर्स, कारखाने, वृत्तपत्रे, पुस्तके, न्याय प्रशासन, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना व रचना. हे लक्षात ठेवा, न्याय प्रशासन हे सगळं नाही, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय वगळून जे खालचं कनिष्ठ न्यायालय असतात, जिल्हा न्यायालय वगैरे वगैरे, ते त्यांच्याशी रिलेटेड जे हे आहे, तो विषय आहे, तो समवर्ती सूचीमध्ये आहे, ओके. तर हे सगळे कशामध्ये? समवर्ती सूचीमध्ये, की ज्याच्यावर ते राज्य पण आणि केंद्र पण कायदे करू शकतं. 42वी घटना दुरुस्ती 1975-76 याच्याद्वारे खालील 5 विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. कोणते 5 विषय हे पक्के लक्षात ठेवा, एखादी विचारले तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. एक म्हणजे शिक्षण, ओके. हे पूर्वी कशामध्ये होतं? राज्यसूचीमध्ये होतं. आता काय? शिक्षण कशात आहे? समवर्ती सूचीमध्ये. जंगले, समवर्ती सूची. वजन मापे, समवर्ती सूची. वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण, वन्य प्राणी आणि पक्ष्यांचं संरक्षण. न्याय प्रशासन म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय वगळून इतर न्यायालयांची स्थापना आणि रचना. हे 5 सब्जेक्ट आहेत की जे पूर्वी कशामध्ये होते? राज्यसूचीमध्ये होते, आणि आता त्यांचा समाविष्ट कशात करण्यात आलेला आहे? समवर्ती सूचीमध्ये करण्यात आलेले, ओके. सो या पद्धतीने विषयांची ही विभागणी आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण या विभागणीला काय अपवाद आहेत आणि त्याला काय कंडिशन्स आहेत हे बघू आणि पुढे जाऊ. राईट, थँक्यू व्हेरी मच.